खरं तर कलाकार म्हटलं ना की त्याचा वेगळा जॉनर असतो आणि जेव्हा आपण त्या कलाकाराला सातत्याने बघत असतो एका भूमिकेमध्ये आणि लवकरच नव्याने भूमिका आपल्याला समोर येते तेव्हा असं वाटतं अरे ह्याला आता बघत होतो हा काय करत होता आणि आता डायरेक्ट काय कुशल बघू म्हटलं तर तुझं आहेस मीच तो मीच कुठली गुणघाट नाहीये पण मीच आहे खरं तर जो पोस्टर बघितला जो कुशल कॉमेडी करतो तो आता हा रोल करणार आहे खरं तर ते असं होतं की आता ह्याच्याशी बोललं पाहिजे जेव्हा ही भूमिका आहे काय इमॅजिन केलं होतं की आत्ताच्या सिच्युएशन आपल्याला ज्या भूमिकेत करत होते आणि आत्ता डायरेक्ट इम्पॉर्टंट भूमिका काय वाटतं खरं तर मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो मला अनुप जगदळे सरांनी हा सिनेमा वाचायला बोलवला मी साताऱ्याला हा सिनेमा वाचायला गेलो सातारा काश पठारावरती आमचं वाचन सुरू झालं सिनेमा वाचला आणि मला इतका आवडला प्रताप गावांनी हा सिनेमा लिहिला इतक्या एवढा मोठा अनुभवी माणूस हा सिनेमा फार भारी झाला होता वेगळा सिनेमा होता ऐतिहासिक सिनेमांमधलाच एक वेगळा जॉनर ह्या सिनेमात आहे त्यामुळे मला भारी वाटलं पण मी विचारलं तर पण मी काय करतो तर कारण मला काही दिसेना ना मला असं बरं स्वाभाविकपणे माझी चेहरापट्टी माझा चेहरा माझी चेहरापट्टी आणि एकंदर माझा वावर हे बघून मला खात्री होती की मी एक महाराजांचा मावळा असेल अगदी प्रामाणिकपणे मला असं वाटलं पण ते म्हणाले की कुर्बत खान तर मला असं की कुर्बत खान म्हणजे मला लोक एक्सेप्ट करतील का ह्या भूमिकेत मुळात दुसरं म्हणजे मनातलं मला आदिलशाही कुठलीही पात्र करायचं होतं इव्हन दो कलाकार म्हणून वेगळी भूमिका करायला मिळत असून सुद्धा कारण मला असं वाटायचं की लोक स्वीकारणार नाही मी कसं मी दिसणारच नाही मुळात ते कसे दिसायचे सगळे आणि मी त्यातलं वाटत नाही तर दिग्दर्शक म्हणाले की आपलं काम करू आपण नुकतेच करू आणि मग तुम्ही ठरवा काय ते तरी पण तुम्हाला नाही वाटलं तर मग बघू म्हणून लुकटेस्टसाठी कुणाला बोलत होतो लुकटेस्टमध्ये मला आरसा दाखवला गेला मला आरसा तयार केलं संपूर्ण तयार केलं आणि मग आरसा समोर आणला आणि माझी मला माझ्यावर मलाच विश्वास बसेल ना मी इतकं भयंकर दिसतो मला तर काळजी आता माझ्या बायकोची वाटते तिने कसं लग्न केलं पण मी इतका भयंकर दिसतो दिसू शकतो आणि एकदा तो लुक आला ते की मग त्यातलं ते त्यातलं क्रूर पण आलं ते सगळं त्याची वाईट वृत्ती त्याच्यासोबत त्याचा स्वभाव गुणधर्म ते सगळं आलंच मुळात हा बोलतोच करतो याच्या नजरेतच मुखात त्याच्या तो एकच शब्द बोलतो आणि बेहलोल खानचा हा राईट हँड याचा शब्द म्हणजे इक्विव्हॅलेंट टू बेहलोल खानचा आणि तो असं चर्चा बिर्चा करत नसतो तो डायरेक्ट सांगून टाकतो ह्याला मारा खतम की खतम हाव लुटा की लुटा तो इतका भयंकर आहे हा कुर्बत खान आणि ह्याचं रिपोर्टिंग डायरेक्ट बैलोल खान त्यामुळे मध्ये आधी काहीच नाही ह्याला सो खूप जबाबदारीचं पात्र पण होतं मी असं म्हटलं पण होतं की आपण आपले इमान महाराजांच्या पायाचे काय मला एक मावळा करायचा ते आणि मला करावं लागतोय हा कुर्बत खान ठीक आहे म्हणजे जे आपल्या नशिबे आलं ते मी निवडण्याचा प्रयत्न केला संमिश्र रिएक्शन होती खरं तर तिला मला एक म्हणाले की यार हा वेगळाच लुक आतापर्यंत कधीच असा दिसला नाही समोर कधीच आला नाही अपॉर्च्युनिटी असू शकते तुझ्यासाठी एक तर ऐतिहासिक सिनेमात मला काम करायचं प्रत्येकाला वाटलं ना पण आपण म्हणजे स्वराज्यातला दगड जरी बनवला ना तरी मला चालेल तू कुर्बत खान बनवून टाकलं कारण बायको म्हणाली की ही एक वेगळी अपॉर्च्युनिटी असू शकते कारण मी खूप वर्ष शोधतोय निगेटिव्ह रोल ग्रे शेडमध्ये तर मला वाटतं की पण मी असा दिसण्यामागचं संपूर्ण क्रेडिट माझ्या मेकअप टीमचं प्रताप पोराटे आमची सोनल चांद ह्या सगळ्यांनी मला कायम असं मेंटेन ठेवलं दिग्दर्शकाच्या विजनमधनं हे तयार झालेलं पात्र आहे आणि प्रतापरावांच्या लिखाणातनं आलेलं आहे पात्र खरं तर त्याला मंचावर वेगवेगळे सिनेमे प्रोडक्शनसाठी येत असतात हा सिनेमा देखील जेव्हा आपल्या मंचावर जेव्हा आपण काम करतो सातत्याने तेव्हा येईल काय वाटणार
असे काही सिनेमे झाले की जिथे मी सिनेमामध्ये काम करते आणि माझा सिनेमा प्रमोट होते. सो हे भाग्याचे क्षण मला वाटतं. आमच्याकडे कायम गेस्ट म्हणून आतापर्यंत लोक येतात आणि दर आठवड्यात सिनेमातले कलाकार येतात आणि आम्ही सिनेमा प्रमोट करतो. पण आमचं ना कायम असं स्वप्न राहिलं की एकदा त्या गेस्टच्या खुर्चीवर किंवा आम्हाला बसायचं. पण ते अंतर आहे ना तुम्हाला सुद्धा, आता 10 वर्ष आमच्या चलावाईमध्ये ते अंतर एवढं मोठं आहे ना की आत्तापर्यंत मी त्या खुर्चीवर तीनदाच बसतो. प्रत्येक म्हणजे असं असं होतं की ते अंतर इतकं मोठं आहे. सो ती एक मानाची चेअर आहे असं वाटतं. आमच्याच कार्यक्रमात मी गेस्ट म्हणून पण बसणार. उर्वत खान असं रिक्वेस्ट बिक्वेस्ट करत नाही ऍक्च्युली. उर्वत खान डायरेक्ट बस त्याचा शब्द एवढाच आहे आराम आहे. नाही आला तर मग गाव लूट गाव लूट नव्हतं. थँक्यू. 12 मेला प्लीज सिनेमा घरांमध्ये जाऊन सिनेमा नक्की बघा. थँक्यू.